आज शीतकालीन सत्र के तीसरे दिन पूर्व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ने सदन में शिरकत की। इस समय पत्रकारों से बात करते हुए उन्होंने वर्तमान सरकार पर किसानों के संबंध में गंभीर न होने का आरोप लगाया, जहां उन्होंने कहा कि सरकार ने किसानों को दिवाली तक कर्ज माफी देने की बात कही थी, लेकिन राज्य सरकार अपने आश्वासनों से मुखर रही है। आम्ही तर आलेलो आहोत आणि जे जे विदर्भाच्या हिताचं असेल ते करायला आम्ही नेहमीच पाठिंबा दिलेला आहे। त्याच्यामुळे विदर्भाचे काय आपल्या महाराष्ट्राचे जे जनहिताचे प्रश्न आहेत, जनहिताचे विषय आहेत, त्याला पाठिंबा द्यायला शिवसेना कधी कचरणार नाही। शिवसेना त्यांच्यासोबत राहील। माझं तर म्हणणं असं आहे की आता ही थोतांड खूप झाली। अजूनही अवकाळीबद्दल पंचनामे होत आहेत की नाही काहीच कल्पना नाही। गारपिटीचे पंचनामे झाले असतील नाही कल्पना नाही, कारण आम्ही दरवेळेला शेतकऱ्यांकडे जातो। यावेळेला मी गेलो नाही शेतकऱ्यांच्या बांधावर, कारण काय होतं की मलाच असं वाटतं की आपण जातो शेतकरी मोठ्या विश्वासाने माझ्याशी बोलतात आणि मी त्यांना सांगतो। जेव्हा मी मुख्यमंत्री होतो तेव्हा इकडेच जे अधिवेशन झालं होतं ह्याच अधिवेशनात मी शेतकऱ्यांची कर्जमुक्ती जाहीर केली होती आणि ती अंमलात आणली होती। तशीच जर का त्यांना हे पंचनाम्याचं वगैरे थोतांड आता करता येत नसेल तर शेतकऱ्यांची पुन्हा एकदा कर्जमुक्ती करा ही शिवसेनेची आग्रही मागणी आहे।